आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बघ, पापणीचा केस आहे. लहानपणी असा पापणीचा केस गावला की नाही की आम्ही असं हातावर ठेवायचो, डोळे बंद करायचो आणि मनात इच्छा बोलायचो आणि मग फुंकर मारायचो. पापणीचा केस उडून गेला आणि मन शुद्ध असेल तर मनात बोललेली इच्छा पुरी होती असं म्हणतात. हो मी ऐकलंय पण प्रत्यक्षात अनुभवलं नाहीये. अग महास मागून बघ की काय मागू. तुझ्या मनात असेल दे माग. सुंदर, न मागताही सारं काय दिलंय तुम्ही, फक्त इतकंच मागेनाच. तुमच्या मनात माझ्या हेतू बद्दल कधीच शंका येऊ नये. प्रेमही जीवापाड केलंय ते फक्त तुम्ही समजून घ्यावं आणि लवकरात लवकर तुम्हाला कळावं की अश्विन जे वागतोय ते सगळं खोट आहे. अक्षरा काय मागितलंस? आपण देवाकडे जी इच्छा मागतो ती सांगायची नसते. ठीक आहे, नगर सांगूस. पर मी तुला सांगतो, अगं देवाकडे अशा लय मागण्या येऊन पडलेल्या असतात. कवा तो या समजांचा विचार करणार? त्याच्याकडं मागण्या पूर्ण व्हायला ना लय वेळ लागतो बघ. पर मी तुला सांगतो, मी तुझी इच्छा आहे ना आत्ताच्या आत्ता पुरे करू शकतो. खरंच खरंच असं होईल? होय, मागून तरी बघ. हय अक्षरा, अगं कसला विचार करतीय आणि सांग की डोळे मिटून काय मागितलंस देवाकडं? काय करू सांगू का यांना? नाही नको, यांना सांगितलं तर शरूचा त्रास वाढेल आणि ते मी नाही सहन करू शकत. माझ्याबद्दल जर कोणाला सांगितलंस ना तर हा शेवटचा दागिना शरूच्या गळ्यात दिसेल. अश्विनने माझी इतकी कोंडी केली आहे पण माझ्याकडे तसा काहीच पुरावा नाही, तरी मला यांच्याशी बोलायलाच हवं. वेळ निघून गेली तर पुन्हा त्रास वाढेल. अगं अक्षरा काय, किती विचार करती आहेस आणि एवढं काय मागितलं आहेस देवाकडं की मला सांगत नाहीस तू? असं मागितलेलं कोणाला सांगितलं ना तर ते कधीच मिळत नसत. ए तू गप, असं काय बी नसतंय. अक्षरा तू सांग. येस अक्षरा, आता तू सुंदरला असं सांग की आता मेहंदीचं फंक्शन झालंय त्यामुळे